घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या आरोपीला गुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव रोहित बुद्धराज कश्यप असं आहे. आरोपीकडून 3,62,520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली असता एक इसम गुग्गुस येथील सराफा लाईन बाजारात सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत आहे. अशा माहितीवरून गुग्गुस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराफा बाजारात जाऊन पाहणी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने भेटले. 3,60,000 सोनं आणि 24,600 रुपयांची चांदी असा एकूण 3,62,520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुग्गुस पोलीस करत आहेत.